स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ। नमस्कार, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। उद्या आहे 22 तारीख, अमावस्या, गुरुवार आहे, उद्या शेवटचा गुरुवार आहे। आपल्याला उद्याच उद्यापन करायचं आहे, याचा व्हिडिओ मी चॅनलवर आधीच टाकलेला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अमावस्येच्या दिवशी काय खास उपाय करायचे आहेत याबद्दल माहिती सांगणार आहे। आपल्या घरात जर जास्त आपल्याला भांडणं अमावस्येला किंवा पौर्णिमेला भांडणं होतात ही गोष्ट जाणवत असेल, किंवा आपल्या घराला नजरदोष लागलेला आहे असं वाटत असेल, आपल्या घरातल्या व्यक्तींचं एकमेकांसोबत पटत नसेल, मुलाचे आणि वडिलांची भांडणं किंवा मुलाचे आईची भांडणं, आपल्या घरात सततचं आजारपण असेल, पैशाला पैसा लागत नसेल, काही अजून काही कारणं असतील ज्याने आपल्या घरामध्ये सतत भांडणं होत असतील, मुलं ऐकत नसतील आपले, मुलं अभ्यासात लक्ष देत नसतील, तर या सगळ्या गोष्टींसाठी अमावस्येला काही खास उपाय करायचे असतात। स्वामींचेच ते उपाय आहेत, स्वामींच्याच मंत्रांचा जाप आहे। हे उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांना सांगणार आहे। आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर उद्या अमावस्या आहे, असं नाही की हे उद्याच्याच अमावस्येला करायचं आहे, तुम्ही प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला हे उपाय करायचे आहेत। जसे जसे तुम्ही उपाय करत जाल तसा तसा तुम्हाला फरक जाणवत जाईल। फक्त या उपायांमध्ये सातत्य ठेवायचं आहे, प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला हे उपाय करायचेच आहेत। अमावस्येला आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिले सकाळी आपल्याला आपल्या घरातले जितके व्यक्ती असतील त्यांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ जे असतं, जाडं मीठ, ते टाकायचं, त्यासोबत थोडंसं गोमित्र आणि थोडीशी हळद, या गोष्टी मिक्स करायच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये। जर तुमच्याकडे पंचगव्य असेल जे केंद्रात भेटतं, जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर तुम्ही पंचगव्यही चिमूटभर आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे, किंवा पंचगव्य जर नसेल तर खडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकायचं आहे। या गोष्टी आपली निगेटिव्हिटी घालवण्यासाठी मदत करतात। या गोष्टींनी आपल्यातली जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर पडण्यास मदत होते। त्याचसोबत जर आजारपण असेल, आपल्या शरीरावर काही स्किन इन्फेक्शन असतील तर तेही जाण्यास मदत होते, त्यामुळे या गोष्टी पाण्यामध्ये टाकून आपल्याला आंघोळ करायची आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदीचं लेपण। गोमूत्र आणि हळद एकत्र करून आपल्याला आपल्या उमऱ्याला हळदीचं लेपण करायचं आहे आणि उमऱ्याची पूजा करायची आहे। हळदीचं लेपण कसं करायचं, का करायचं, याचा व्हिडिओ मी आधीच चॅनलवर टाकलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हळदीचं लेपण करायचं गोमूत्र आणि हळद टाकून, त्याचं हळदीचं लेपण आपल्याला उमऱ्याला करायचं आहे। याने काय होतं, ज्यावेळेस आपण हळदीचं लेपण गोमूत्र आणि हळद टाकून करतो त्यावेळेस आपल्या घरात येणारी जी निगेटिव्हिटी आहे ती उमऱ्यातच अडवली जाते असं म्हटलं जातं। आपल्या घराचं जे काही नजर दोष असतील, नकारात्मकता असेल, घरात येणारे आजारपण असतील, हे सगळं तिथल्या तिथं थांबलं जातं। त्यामुळे आपल्या घराला हळदीचं लेपण नक्की करावं। हळदीचं लेपण आपल्याला अमावस्येला, पौर्णिमेला, गुरुवारी, मंगळवारी, शुक्रवारी, तसेच कोणत्याही शुभ दिवशी आणि आपले जे सणवार असतात त्या दिवशी आपल्याला हळदीचं लेपण आपल्या उमऱ्याला नक्की करायचं असतं। आपल्या उमऱ्याची पूजा आपल्याला रोज करायची असते। हे सगळे कसं करायचं याचा व्हिडिओ केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये नक्की देईल। धनप्राप्ती व्हावी बिझनेसमध्ये किंवा एखादा जॉबमध्ये प्रमोशन व्हावं, आपला जर व्यवसाय असेल तर त्याच्यात सक्सेस मिळावी, या सगळ्या गोष्टींसाठी हळदीचं लेपण, उमऱ्याची पूजा, दरवाज्याचं स्वच्छता, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। घरातली स्वच्छताही त्याचसोबत तितकीच महत्त्वाची असते। अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपली फरची असेल किंवा आपलं घर जे आहे ते पाण्यामध्ये खडे मीठ आणि हळद गोमित्र टाकून आपल्याला पुसायचं असतं। अमावस्येच्या दिवशीही आपल्याला उद्या जरी गुरुवार असला, गुरुवारी आपण फरची पुसत नसलो तरीही उद्या अमावस्या आहे त्यामुळे आपल्याला पाण्यामध्ये हळद मीठ आणि गोमूत्र टाकून आपल्याला आपली फरची स्वच्छ करायची आहे। त्याचसोबत आपण ज्यावेळेस आपली देवपूजा वगैरे होते त्यावेळेस आपल्याला तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे। एखाद्या ग्लासमध्ये, पेल्यामध्ये किंवा तांब्यामध्ये तुम्ही पाणी घ्यायचं आहे, आपल्या हाताचे 3 बोटं त्याच्यात टाकायचे आणि 11 वेळेस आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे।
11 वेळेस तारक मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. आपली देवपूजा वगैरे सगळं झाल्यानंतर पाण्यात आपल्या हाताची मधले 3 बोटं त्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला तारक मंत्र म्हणायचं आहे. जर ते आपल्याला बोटं टाकणं आवडत नसेल तर त्या तांब्यावर किंवा पेल्यावर ग्लासवर आपला हात पूर्ण ठेवून आपल्याला तारक मंत्र 11 वेळेस म्हणायचं आहे. आणि आपला तारक मंत्र म्हणून झाल्यानंतर त्यातलं थोडंसं पाणी हात दुसऱ्या फुलपात्रात वगैरे घेऊन सगळ्या घरामध्ये शिंपडायचं आहे. आणि बाकीचं पाणी माठात, जिथून आपले सगळे आपल्या घरातले सगळे सदस्य पाणी पितात, असे माठात किंवा हांड्यात वगैरे टाकायचं आहे. जेणेकरून ते तीर्थ सगळ्यांच्या पोटात जाईल, त्याने आपलं आजारपण कितीही जुना आजार असू द्या ते कमी होण्यास मदत होते. हळूहळू करून या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला इफेक्ट जाणवेल. असं नाही की उद्या केलं आणि उद्याच होईल. हळूहळू करून या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट जाणवत असतो. त्यामुळे या सेवा आपल्याला दर अमावस्येला करायच्या असतात. त्याचसोबत संध्याकाळी आपल्याला आपण ज्यावेळेस दिवा लावतो त्यावेळेस दिवे लागण्याच्या वेळेस आपल्याला आपल्या रोजच्या सेवा झाल्यानंतर संध्याकाळी आपल्याला अगरबत्ती लावायची. 2 अगरबत्त्या लावायच्या. अशा लावायच्या की त्याची जी काही पडणारी रक्ष आहे ती एखाद्या डिशमध्ये वगैरे पडेल, अशा पद्धतीने लावायच्या आहेत त्या 2 अगरबत्त्या. त्यानंतर दिवा वगैरे लावून झाल्यानंतर आपल्याला 11 वेळेस कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. कालभैरवाष्टकाची सेवा खूप प्रभावशाली आहे. याने आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी जाते. आपण मनातल्या मनात नाही बोलायचं, कमीत कमी आपल्याला ऐकायला येईल अशा पद्धतीत बोलायचं. आणि तुम्ही कालभैरवाष्टक ज्यावेळेस तालामध्ये म्हणता, तुम्ही केंद्रात कधी ऐकलं असेल, त्यावेळेस पूर्णपणे मनात खूप शांतता लाभते. तसंच तारक मंत्राचंही आहे. तारक मंत्रातला प्रत्येक शब्द न शब्द आपल्या मनाला एक नवीन उभारी देणारा आहे. तसंच कालभैरवाष्टक ज्यावेळेस तुम्ही लयीत म्हणता, एखाद्या तालात म्हणता, खूप जास्त आनंद भेटतो त्या गोष्टीने. त्यामुळे 11 वेळेस तुम्हाला संध्याकाळी 2 अगरबत्त्या लावून कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. यामुळे आपल्या घरातली सगळी निगेटिव्हिटी बाहेर जाण्यास मदत होते, आपल्या घरात पॉझिटिव्हिटी राहते. 11 वेळेस ते बोलून झाल्यानंतर जी काही ती रक्षा जमा झालेली आहे ती सगळ्या घरामध्ये फुंकायची आहे. थोडी थोडी कपाळाला लावून सगळ्या घरामध्ये फुंकायची आहे. याने आपल्या घरात पॉझिटिव्हिटी येते. भांडणं, आजारपण, ज्या काही गोष्टी असतील ज्या निगेटिव्हिटी पसरवतात त्या सगळ्या दूर होतात. या सेवा खूप प्रभावशाली आहेत. यात नुकसान कोणाचंच नाही आहे. त्यामुळे ह्या सेवा खूप साध्या आणि सरळ आहेत. सकाळी हळदीचं लेपण करायचं, फरची आपल्याला मीठ वगैरे टाकून पुसायची आहे. त्यासोबत सकाळीच आपल्याला तारक मंत्र बनायचं आहे आणि संध्याकाळी कालभैरवाष्टक म्हणायचं आहे. या सेवा खूप प्रभावशाली आहेत, स्वामींच्याच आहेत. आपल्या घराच्या सुखासमाधानासाठी या सेवा नक्की करा. झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. श्री स्वामी समर्थ.